नमस्कार, मी निवेदिता। निवेद रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। जर ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबातच कडू लागणार नाही, अगदी लहान मुलं सुद्धा आरामात खातील। आणि कारल्याचे हेल्थ बेनिफिट्स तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, विशेषतः शुगरच्या पेशंटसाठी तर कारलं हे खूपच लाभदायक आहे। तर नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहतोय। तर कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल मी टाकलेलं आहे। तेल थोडंसं जास्ती लागतं या भाजीला, कारण आपण ही भाजी फक्त तेलामध्ये वाफवून घेणार आहोत, पाणी एक्स्ट्राचं यूज नाही करणार आहोत। तर इथे साधारणतः 1/2 किलो कारले होती, मी स्वच्छ धुवून अशी त्याला रिंग शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या मदतीने पूर्ण बिया त्यातल्या काढून घेतलेल्या आहेत। तर हे जे काप तयार करताना खूप जाड पण नका काप तयार करून घेऊ आणि अगदी पातळ पण नका करू, असे मधल्या जाडीचे हे काप तयार करून घ्यायचे आहेत, पाहू शकता। तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की मग 1 चमचा ह्यामध्ये जिरा टाकणार आहोत। तर इथे मोहरी व्यवस्थित तडतडली आहे तर 1 चमचा जिरा टाकूया। अगदी चिमूटभर हिंग टाकूया, म्हणजे खमंग अशी फोडणी बसते भाजीला। आता ह्यामध्ये आपल्याला कारल्याची जी काप आहेत ती टाकायची आहेत। आता ही काप आपल्याला फक्त तेलामध्येच वाफवून घ्यायची आहे, जसं की मी आधी सांगितलं, त्यामुळे तेल थोडंसं जास्ती लागतं ह्या भाजीला। आणि काप तयार करून घेताना खूप जाड नका जाडीमध्ये नका कट करून घेऊ, म्हणजे खूप जाड असे नका कट करून घेऊ, नाहीतर काय होईल की हे जे कारले आहेत ते शिजायला खूप वेळ लागतो आणि अगदीच पातळ कट केले तर मग अगदीच कुरकुरीत होऊन जातात ते काप, त्यामुळे मधल्या जाडीमध्ये कट करून घ्यायचे हे कारल्याची कापं। तर 1-2 मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित। या सगळ्या प्रोसेसमध्ये आता गॅस लो टू मिडियमवरच ठेवायचा आहे, नाहीतर कारलं हे जळण्याची शक्यता असते। तर आता इथे आपल्याला कारले पटकन शिजावे किंवा वाफावे म्हणून आता इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर साधारणतः मी 1 ते 1.5 चमचा चवीपुरतं मीठ टाकतीये। भाजीला जेवढं मीठ लागणार आहे ते मी आत्ताच टाकून देणार आहे, नंतर मिठाचा वापर करणार नाहीये। आता इथे 1/2 लिंबाचा रस टाकणार आहे मी। लिंबाच्या रसामुळे कारल्याचा जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे चालला जातो, त्यामुळे लिंबाचा रस ह्या भाजीमध्ये आवश्यक आहे। तर 1/2 लिंबाचा रस मी इथे टाकलेला आहे। 1 चमचा साखर टाकूया, आंबटपणा जो भाजीला येतो त्याची जी टेस्ट आहे ती बॅलन्स करण्यासाठी साखर टाकली आहे मी। तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे कारले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। बरेच लोक कारल्याचा कडवटपणा जावा म्हणून त्याला हळद आणि मीठ लावून साईडला ठेवून देतात आणि मग त्याला पाणी सुटतं आणि मग ते पाणी आपण फेकून देतो। तर त्या केसमध्ये काय होतं की कारल्याचा जो कडवटपणा असतो तो पूर्ण पाण्यामध्ये उतरतो आणि ते पाणी आपण फेकून देतो, मग कारल्यामध्ये जी सत्व असतात ती पूर्णपणे चालली जातात। कारल्याचा कडवटपणा थोडा कमी होतो पण त्याची जी सत्व असतात ती पूर्णपणे चालली जातात। तर तसं नकोय आपल्याला। तर ह्या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर कारल्याचा कडवटपणा तर चालल्याच जातो आणि त्याचबरोबर त्यातले जे सत्व आहेत ते व्यवस्थित टिकून राहतात। तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून पहा, एकदा तरी तुम्हाला नक्की आवडेल। तर 1-5 मिनिटं ही जी कारली आहेत ती आता छान मिक्स करून घेतली आहेत, परतून घ्यायची आहेत आपल्याला, म्हणजे तेलातच वाफवून घ्यायचे आहेत। तर मसाले टाकायचे आहेत आपल्याला। 1-5 मिनटं परतून झाल्यानंतर आता इथे पॅनला कव्हर करू 3 ते 4 मिनिटासाठी आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर लो टू मिडियम फ्लेमवर 3-4 मिनटं हे परतून घेतलेलं आहे मी, पाहू शकता झाकण काढलंय मी कढईचं। आता इथे आपल्याला लसणाची पेस्ट टाकायची आहे। तर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी असं ठेचून घेतलेलं आहे आणि ती पेस्ट टाकत आहे। लसणाचा वापर जर आधी केला असता तर तो पटकन जळाला असता, म्हणजे एवढ्या प्रोसेसमध्ये लसण करपून गेला असता, त्यामुळे मी 1-5 मिनटं कारले परतून घेतल्यानंतरच लसण आणि मसाले टाकणार आहे। आता हे हा जो लसण आहे तो 1-2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, छान खरपूस असा तळला गेला पाहिजे तो। तर कारली आधी तेलात टाकल्यास तुम्ही 5 मिनटं परतून घ्या आणि त्यानंतरच लसूण आणि मसाल्यांचा वापर करा। जर लसण आधीच टाकलं असता मोहरी जिऱ्यांसोबत तर मग लसण हा पूर्णपणे करपून गेला असता। तर गॅसची फ्लेम लो करूया आणि मसाले टाकूया। साधारणतः 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी, 1/2 चमचा हळद टाकतीये, 1 ते 1.5 चमचा इथे मी धने पावडर टाकत आहे,
आणि त्याचबरोबर आता इथे मी गोडा मसाला वापरणार आहे साधारणतः 1 ते 1.5 चमचा. तुमच्याकडे हा गोडा मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल. हा गोडा मसाला टाकलेला आहे मी, किंवा काळा मसाला टाकला तुम्ही तरीही चालेल. तर आता हे मिक्स करून घेऊया, पण त्याआधी आपल्याला इथं पीठ टाकायचे आहेत. तर 2 चमचे इथं भाजलेल्या दाण्याचं कूट आहे. शेंगदाणे आधी भाजून घेतले, तर नंतर त्याची पावडर तयार करून घेतली आहे. 2 चमचा भाजलेल्या कारळाचं पीठ आहे. कारळाचं पीठ नसेल तर शेंगादाण्याचं पीठ थोडं जास्ती टाका. आता त्याचबरोबर इथे तिळाची जी पूड असते ती टाकायची आहे. तर भाजलेल्या तिळाची पूड टाकतीये 2 चमचे. तर हे सगळे पीठ मी प्रत्येकी 2 चमचे वापरलेले आहेत. पिठामुळे भाजीला छान चव अशी येते. तर आता हे एकदा मिक्स करून घेऊया. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, त्यामुळे आता मी मीठ नाही टाकणार आहे. आणि 70% कारले हे आधीच वाफलेले होते, आता उरलेले 30% आपल्याला आत्ता वाफून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता परत एकदा आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवायचंय. आणि अगदी लो फ्लेमवर हे उरलेले आपल्याला हे जे कारले आहेत ते वाफून घ्यायचे आहेत. ते एक झाकण ठेवूया, गॅस लो फ्लेमवर ठेवावा आणि 1-5 मिनिटं हे वाफून घेऊया आता आपण. तर 5 मिनिटं झालेली आहेत, आधे मध्ये चेक करत राहा. मी एकदा चेक करून पाहिलं होतं, नाही तर काय होतं की ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर करत नाहीये, मग कारले बऱ्याचदा खाली जळतात किंवा करपतात, त्यामुळे एकदा मिक्स करायचं. आता बघूया आपण कारले हे व्यवस्थित शिजलेत की नाही. तर पाहू शकता तुम्ही व्यवस्थित तुटतायत, तर जसे मला हवेत तसे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, वाफलेले आहेत कारले. ते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण हे गार्निशिंग करून घेऊया. मस्त सुवास येतोय मसाल्यांचा आणि जो लिंबाचा रस टाकलाय त्यामुळे हे जे कारले आहेत अजिबात आंबट लागत नाहीत. अगदी लहान मुलं सुद्धा आरामात ही भाजी खाऊ शकतात. अजिबात म्हणजे काहीच त्यामध्ये जो कडवटपणा आहे तो जाणवत नाही. तर ही भाजी आपली एका प्लेटमध्ये आपण सर्व केली आहे. पोळीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता. नक्की करून पहा ही रेसिपी आणि कशी वाटली ते मला जरूर कळवा. आणि एकदा रेसिपी ही करून पहा आणि आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. Thank you for watching. Please like, share and subscribe and also press the bell button.